Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. रापर ना सुरेश माने, तुमच्यासाठी मी झालो शहनशाह, पण मला परत तोच अर्जुन झाल्यासारखं वाटलं. मन मौजी अर्जुन, आई म्हणायची ना तो. तुझ्यासाठी गाव तर कुठून कुठून बघितलं, लाईटीच्या खांबावर चढून, मंदिराच्या कळसावनी पत्र्यावर चढून. अगं तुझ्यामुळं मला कळलं आप्पे, भंगरवाल्याचं दुकान पण लय भारी असतं. लाईटीचा खांब किती बी गरम झाला ना तरी लय भारी असतं तो. कधी कधी आहे ना आप्पे, आपण नकळत काहीतरी गोष्टी करतो, नंतर कळत त्याच बेस्ट होत्या. तुझ्यासाठी शहनशाह होणं आहे ना, त्यातलंच एक आप्पे. माझ्यासाठी पण तसंच आहे शहनशाह. अरे म्हणजे नंतर तुम्हाला असं व्हायला लागलं होतं ना, काही वाटलं तरी वाटायचं की माझा शहनशाह. वाटायचं शहनशाह कुठे आहे? तू यायचा बर का, काही झालं तरी यायचा. त्याला नाही जमलं ना तर चिठ्ठी तरी पाठवायचा. माफीसाठीच तर शहनशाह. मला आज पण एक मदत पाहिजे. कसली? बोल. माझ्या नोट्स राहिल्यात साताऱ्याला, तर मला आजच्याच पाहिजे. तू आता साताऱ्याला जा, इथं नको थांबूस. आज वेगळं काम आहे आप्पे. तुला कळत नाही का, आज नको इथं थांबू, नको येऊ लोकांच्या समोर. अर्जुन मला लई भीती वाटायला लागली. आप्पे समोर यायला पाहिजे आज, खरं तर आधीच यायला पाहिजे होत. नाही अर्जुन, तू म्हणलं होतस का नाही, तुझ्या वडिलांचं काही त्यांना सांगीन मी काहीतरी आप्पे, पण त्यांच्यामुळे तुझ्या अख्ख्या घराला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत आप्पे. अरे त्या पृथ्वी समोर आपण असं वागलो ना तर तो अजून आपल्याला त्रास देईल, तुला कळत नाहीये. म्हणूनच समोर यायचंय ना आप्पे, म्हणतोय ना मी. आपलं काय चुकतंय का, चुकलंय का आजपर्यंत काय, म्हणून मला समोर यायचंय सगळ्यांच्या. मग तू एकटा समोर नको येऊ, माझ्यामुळे झालास ना शहनशाह. आपण दोघं जाऊ लोकांच्या समोर. आप्पे त्यांनी तुझी वडणी वडली तेव्हा शहनशाला वाटलं होतं त्या लोकांची जाऊन हातपाय मोडावे म्हणून. त्या दिवशी अख्खा गाव तुझ्या विरोधात बोलत होता, तेव्हा शहनशाला वाटलं जे होतंय ते चुकीचं होतंय, आणि आज शहनशालाच वाटतंय की आप्पी बरोबर आणि तिच्या फॅमिली बरोबर जे होतंय ना ते चुकीचं होतंय म्हणून. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार फक्त शहनशाह आहे, तू नाही. म्हणून मी समोर येणं गरजेचं आहे. मग त्या शहनशाला मला सांगायचंय की तू जर का लोकांच्या समोर आला ना तर आप्पीला त्रास होईल, त्याला काही झालं ना तर. आप्पे मला अडवू नको आज प्लीज, माझं ठरलंय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.